नवी मुंबईचे हस्तांतरण करताना सिडकोने आपल्या मालकीचे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला देत खारघर वासियांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे खारघरच्या पाणी प्रश्नी भाजप आक्रमक जनआंदोलन उभे करेल असा इशारा भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख यांनी सिडकोला दिला. मोरबे धरणाच्या पाईपलाईन मधून पाणी घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खारघरच्या सेक्टर 12 मधील बीयूडीपी वसाहतींच्या प्रश्नी भाजप कार्यकर्त्यांनी खारघर सेक्टर 11 मधील मोरबे धरणाच्या पाईपलाईन मधून पाणी घेतले. येथील पाण्याच्या टाकीला सिडकोने याच पाईपलाईन मधून पाणी घेण्याचे नियोजन केले आहे. त्याचा आधार घेत दिवसभर हजर राहून सेक्टर 11 येथील पाण्याची टाकी भरून घेण्यात आली, ज्या योगे बीयूडीपी वसाहतीला पाणी पुरवठा होणार आहे. यावेळी भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, ज्येष्ठ नेते अभिमन्यू पाटील, अनंत तोडेकर, नाना घरत, तालुका उपाध्यक्ष शंकरशेठ ठाकूर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस किरण पाटील, गीता चौधरी, राजेंद्र मांजरेकर, कीर्ती नवघरे, शत्रुघ्न काकडे, समीर कदम, साधना पवार, वनिता पाटील, अंबाशेठ पटेल, दीपक शिंदे, प्रभाकर बांगर, अजय माळी, जिमी नायर, अनिल साबणे, बालेश भोजने, नरेश ठाकूर, काशीनाथ घरत आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्याची मोरबे धरणाची जी पाईपलाईन आहे त्याच्यावर जाऊन तिथून जी कनेक्टिव्हिटी आहे ती चालू करून खारघरवासियांना पुरेल एवढं पाणी टाकीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज आंदोलन केलं. मुख्यतः हे आंदोलन करण्यामागे सिडको प्रशासनाचा पहिला हलगर्जीपणा आहे, कारण सिडकोने ज्या वेळेला ही वसाहत निर्माण केली त्यावेळेला पुरेशा पाण्याचा साठा उपलब्ध करून देणं, त्याचा बॅकअप ठेवणं हे गरजेचं असताना त्यांनी वारेमाप घरं वगैरे बांधली, भरपूर सुविधा बाकीच्या दिल्या, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं, परंतु मुळात जी मूलभूत गरज आहे पाण्याची ती भागवण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही पावलं उचलली नाही. नवी मुंबई महानगरपालिका को मोरबे धरण सिडको के माध्यम से जब समर्पित किया जा रहा था तभी एक करार किया गया था कि जब भी खारघर को पानी की जरूरत पड़ेगी तभी जो NMMC की जो पाइपलाइन है नवी मुंबई को पानी मिल रहा है उसमें आपको इमरजेंसी के वक्त पानी दिया जाएगा. मगर आज जब भी पानी में जब भी खारघर को पानी की ज़रूरत है तभी NMMC के माध्यम से ये पाइपलाइन में से पानी देने का जो करार हुआ है वहाँ NMMC परमिशन नहीं दे रही थी. आज आमदार प्रशांत ठाकुर के नेतृत्व में आज पूरे भारतीय जनता पार्टी खारघर कार्यकर्ता ने पूरा अभियान उठाया और बोला अगर आप परमिशन दे या ना दे हम लोग खारघर को आपका पाइपलाइन का जो पानी है उनका वोल खोल के पूरे खारघर को पानी युक्त करने वाले हैं. इसके लिए हमको जो भी योगदान देना पड़े, जो भी हमको त्याग देना करना पड़े, अगर जेल में भी जाना पड़े तो भी हम लोग जाने के लिए तैयार हैं. खारघर को पानी दे के ही रहेंगे.